नमस्कार। आला पाडवा पाडवा लोभ वाढवा वाढवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा। नवीन वर्षाचा आरंभ ह्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र मृगशीर्ष नक्षत्राच्या आजूबाजूला जो महिना असतो तो म्हणजे मार्गशीर्ष। निसर्गामध्ये जी आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यांना लागणारा जो सोमरस असतो तो सोमरस हा चंद्रापासून मिळतो, तो हा दिवस। अग्र अधिक अयन म्हणजेच आरंभ, म्हणून ह्या दिवसाला नवीन वर्षाचा आरंभ असतो। अशी आख्यायिका आहे की ब्रह्मदेवाने ह्या दिवशी सृष्टी निर्माण केली, म्हणून घराबाहेर विजयाची पताका विजयाचे ध्वज उभारले जातात, तो हा दिवस गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हटलं की छान आनंदी वातावरण, घराबाहेर रांगोळी, सुवासिक फुलांची झेंडूची तोरणं उभारली जातात, एक लांब काठी असते त्या काठीला रेशमी वस्त्र तलम वस्त्र बांधलेलं असतं, त्याला साखरेच्या गाठ्या असतात, आंब्याची पानं असतात आणि तांब्याचा गडू असतो, तो असा उलटा ठेवतात आणि घराबाहेर दाराबाहेर ही गुढी उभारतात। ही गुढी इतकी उंच असते की कुठूनही पाहिलं तरी प्रत्येकाच्या गुढ्या अशा छान रंगबिरंगी दिसत असतात। पहा, एक वेगळा विचार आहे यामध्ये। गुढी म्हणजे माणसाचं प्रतीकात्मक रूप, म्हणजे जो तांब्या असतो तो माणसाचं डोकं, तो तांब्या असं ऊर्ध्व दिशेला असतो, म्हणजेच आपण नतमस्तक नम्र असावं, आपण नेहमी आपल्या मातृभूमीला विसरू नये, आपण आपली मूळ जी आहेत ती जमिनीशी निगडीत असावी, असा काहीही एक त्यातून भाव निघू शकेल। आणि एक दुसरं एक कारण आहे असं मला वाटतं की निसर्गामध्ये जी काही एनर्जी आहे ती एनर्जी, पहा अगदी त्याला शास्त्रीय कारणही आहे, म्हणजे गुढी ही जमिनीकडे, त्याचं एक टोक, त्या काठीचं एक टोक हे जमिनीला असतं आणि एक टोक हे आकाशाकडे असतं, आणि त्याच्यावर जो तांब्या, ते फार महत्त्वाचं आहे, त्याच्यावर जो तांब्या असतो तो तांब्याचा असतो। म्हणजे गुढी सूर्योदय झाल्यावर साधारण 8-9 वाजेपर्यंत ती गुढी उभारायची असते, म्हणजेच सूर्याची कोवळी किरणं जी त्या तांब्यावर पडतात आणि तिथे ती एनर्जी एकत्रित होते, म्हणजे तांबा हा एक सोर्स, हा एनर्जी सोर्स आहे, एक गुड कंडक्ट आहे, तिथे ते सगळे एकवटले जातात आणि त्या काठीद्वारे त्या आपल्या ती एनर्जी आपल्या घराभोवती आपल्या घरामध्ये पास ऑन होत असते। म्हणजे जी सूर्याची कोवळी किरणे आहेत, कारण का सूर्य हा असा एकमेव ग्रह आहे की तो आहे म्हणून ही पृथ्वी आहे, तो आहे म्हणून आपण श्वास घेतोय, अशा या गुढीपाडव्याचे प्रतिसाद साहित्यामध्येही उमटलेले आहेत। तर आज बहिणाबाईंची अहिराणीमधली एक गुढीपाडव्याची कविता मी इथे अभिवाचित करते, तर त्याचा अर्थही तुम्हाला मी सांगणार आहे। आला पाडवा पाडवा लोभ वाढवा वाढवा। बहिणाबाई बघा किती छान पाडव्याबद्दल म्हणतायत, सांगतायत आपल्याला, पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी, आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी, काय लोकांची भीत हा कसे भांग घोटा पेले, उभा जमिनीच्या मधी आड म्हणती उभ्याले, असं नाही म्हणू कधी जस उभ्याले आडवा, गुढी उभारतो त्याला कसे म्हणती पाडवा। हे लोक काय जणू भांगच प्यायले, जमिनीवर भक्कमपणे उभ्या असलेल्या विहिरीला हे लोक आड म्हणतात, आड तर सरळ खाली खोल उभा असतो, त्याला आडवे कसे म्हणायचे, आणि गुढी आपण उंच उभारतो त्या सणाला गुढी पाडवा कसे म्हणायचे। गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या नव्या वर्षात काही चांगले संकल्प करावेत, नवे वर्ष नवा आनंद नवा उत्साह घेऊन येतो आणि सदिच्छा बाळगावी।
गुढी पाडव्याचा सण आता उभा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी। गेलं साल गेली आढी त्याला पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा वरी लोभ वाढवा वाढवा। हा बहिणाबाईचा संदेश किती मोलाचा आहे। बहिणाबाईंची ही जी गुढी आहे ही खूप समर्पक आहे। ही सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल लोभ वाढवावा, आपल्या विचारांची गुढी अशीच उंच जी आदराने नम्रतेने असावी, आपण एकमेकांबद्दल लोभ बाळगावा, आणि हे खूप त्यांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत। तुम्हाला सुद्धा बहिणाबाईंच्या कवितेप्रमाणे आला पाडवा पाडवा लोभ वाढवा वाढवा, माझ्याकडून तुम्हाला हा गुढी पाडवा खूप मंगलमयी जाओ, खूप आनंदी जाओ, आणि तुम्हाला हे वर्ष खूप सुखाचे आरोग्याचे आणि समाधानाचे जाओ। तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा। माझं चॅनल आहे योगिता राणे यो रा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।